दर्यापूर तालुक्यातील येवदा परिसरामध्ये 29 मेचे दुपारी 4 वाजतापासून चक्रीवादळ व पाऊस जोरदार पडल्यामुळे येवदा परिसरातील नागरिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. बरेचसे नागरिकांच्या घरावरील 3 पत्रे उडून गेलेले असून झाडे सुद्धा कोलमडून पडलेली आहेत. येवदा गावामध्ये काही जुने वृक्ष ते सुद्धा चक्रीवादळामुळे पडलेले आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ बंद झालेली आहे. येवदा गावामध्ये पोल्ट्री फार्म यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. गोपाल मामनकर हे अल्पभूधारक शेतकरी असून जोडधंदा म्हणून त्यांनी पोल्ट्री फार्म चालू केला होता, परंतु चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे पोल्ट्री फार्म संचालकाचे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. तरी शासनाने यावर लवकरात लवकर पंचनामे करून नागरिकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येवदा येथील नागरिक यांच्याकडून करीत आहेत. मी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्मचा व्यवसाय चालू केला होता. गेल्या 2-3 वर्षापासून मी हा फार्म चालवत आहे, घाट्यातच चालवत आहे, तरी पण जिद्द ठेवून मी पोल्ट्री फार्म चालू ठेवत होतो. पण आता या नैसर्गिक आपत्तीमुळे, चक्रीवादळामुळे माझ्या पोल्ट्री फार्मच्या वरचे 40 ते 50 टीन उडून गेले. कमीत कमी 1500 ते 1500 कॅपॅसिटीचे जे पक्षी होते ते पक्षी मला वरतून छत नसल्यामुळे तात्काळ कमी पैशात घाट्याने विका लागले. माझं एवढंच फक्त शासनाकडून मत आहे की इथं येऊन पाहणी करून घ्या. आणि माझं जे ॲक्च्युली नुकसान झालेलं आहे त्याची मला भरपाई द्या. येवदा येथून रामेश्वर माकोडे यांचा विदर्भ न्यूज करिता वृत्तांत.